ठप्प झालेली अवैध वाहतुकीची मोहीम पोलीस प्रशासन आणि RTO यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी MCNशी बोलताना दिली आहे. लक्झरी बसच्या माध्यमातून शहरात टप्पा वाहतूक सर्रासपणे रोज सुरू आहे. याबाबत MCNने बातमी प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत RTO प्रशासनाने शहरात मोहीम राबवीत 30 लक्झरी बसवर कार्यवाही केली होती. परंतु त्यानंतर शहरात परत पहिल्याप्रमाणे टप्पा वाहतूक सुरू झाली आहे. या अवैध टप्पा वाहतुकीवर कार्यवाही का करत नाही असे विचारले असता प्रादेशिक परिवहन अधिकारी मनुष्यबळाचे कारण दाखवत वेळ मारून घेतात. आज MCNच्या प्रतिनिधीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना अवैध टप्पा वाहतुकीबद्दल विचारले असता प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन मिळून अवैध टप्पा वाहतुकीवर संयुक्त कार्यवाही करणार असल्याची माहिती त्यांनी MCNशी बोलताना दिली आहे. लक्झरी बसेस बद्दलची जे इशू आहे ती अत्यंत संवेदनशील इशू आहे आणि यामध्ये RTOची मध्ये कालात बैठक पण झाली होती आणि RTO यांना अशा प्रकारचे लक्झरी बसेसवर कारवाई करण्याची सूचना पण दिले होते. खऱ्या अर्थाने त्यांचे जे टप्पा वाहतूकचे आहे त्यामध्ये RTOला जास्ती अधिकार आहे म्हणून RTOवर विनंती करण्यात आली होती. परत त्यांचे एक आढावा बैठक आम्ही लवकरात लवकर घेऊन पोलीस आणि RTO मिळून संयुक्त विद्यमानाने कारवाई करण्याची हे करू. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा मागील कार्यकाळ पाहता त्यांनी ज्याही मुद्द्यावर हात घातला ते मुद्दे पूर्णत्वात नेले. लक्झरी बसच्या या 30 वर्ष जुन्या मुद्द्यावर त्यांनी कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहे. यामुळे अवैध टप्पा वाहतूक बंद होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.